Today our topic is classification of plants. Plants are classified according to three criteria. Number one, according to life cycle. Second criteria is according to nature of flowering or non-flowering. And third factor is according to these are examples.
of perennial plants. Let us see central criteria classification, the nature of covering or non-covering according to nature or covering. ज्या वनस्पतीचे फळ एक कठीण आणि रसगोड असते
मुद्दा ट्रीज किंवा वृक्षासन म्हणतात ह्या वनस्पती उंच वाढतात त्यांची हाईट श्रद फल आणि वायूपेक्षा जास्त असते याचे उदाहरण आपल्याला इथे सांगता येते आंबा लिंब चिंच यासारखे वनस्पती ज्याला ट्रीज असं म्हणतात श्रब्स सेकंड टाइप ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू शेप एंड हाइट ऑफ स्टेम इज श्रब द स्टेम इज हार्ड एंड थिक द हाइट ऑफ दिस प्लांट्स इज फ्रॉम 2 meters टू 3 meters दिस प्लांट्स ग्रोस अप टू 3 meters For example, of shrub, hibiscus, second example is rose. ज्या वनस्पतीचं खोड हे जाड असतं कठीण असतं अशा प्रकारच्या वनस्पती ज्यांची उंची वनस्पती जमिनीपासून 2 ते 3 meter उंचीपर्यंत असू शकते अशा प्रकारच्या वनस्पतीला श्रब किंवा झुडूप असं म्हणतात त्याचं उदाहरण आहे जास्वंद हिबिस्कस गुलाब रोज अशा प्रकारच्या वनस्पती श्रब या गटामध्ये येतात किंवा झुडूप या गटामध्ये येतात थर्ड टाइप ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू नेचर ऑफ स्टेम इज फर रोपटे असा हा वनस्पतीचा दुसरा प्रकार आहे स्टेम इज फ्लेक्सिबल and green ह्या वनस्पतीचं खोड हे लवचिक असत आणि हिरवा रंगाला असतो अशा प्रकारचा स्टेम असेल तर त्याला फळ असं म्हणतात दीज प्लांट्स ग्रो फ्रॉम 1 meter टू 1.5 meter फ्रॉम द सरफेस ऑफ ग्राउंड जमिनीपासून याची उंची 1 meter ते 3 meter एवढी असू शकते खोडाचा रंग हिरवा असतो आणि खोड हे लवचिक असत अशा प्रकारच्या वनस्पतीला फर्ब किंवा रोपटे असं म्हणतात एक्झाम्पल इज फेन्युग्रीक फेन्युग्रीक अँड सेकंड एक्झाम्पल पेरिविंकल पेरिविंकल अशा प्रकारच्या वनस्पती ज्याची उंची 1 ते 3 meter असते आणि खोड हिरवा आणि लवचिक असेल तर त्याला हर किंवा रोपटे असं म्हणतात फोर्थ टाइप ऑफ प्लांट्स अकॉर्डिंग टू शेप ऑफ स्टेम अँड हाइट ऑफ स्टेम इज वाइन्स द नेचर ऑफ स्टेम ऑफ वाइन्स ऑफ आवर क्रीपर इज व्हेरी फ्लेक्सिबल स्टेम इज व्हेरी फ्लेक्सिबल and soft stem of vine is very flexible and soft vines किंवा वेली यांचं खोड हे अतिशय लवचिक असत मऊ असत these plants grow vertically with the help of support ह्या वनस्पती वरच्या दिशेने एखाद्या आधाराच्या साहाय्याने वाढतात for support there are some organs in these plants pretendrix is organ for support and examples of these vines is grapevine drakshe drakshache bel tyache udan sangte pumpkin is other example of vines in this way plants